कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेकडून गेल्या 54 वर्षापासून नवरात्रोत्सव साजरा केला जातो। यंदाही नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून किल्ल्यावरील देवीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त येत आहेत। रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडी देवीचं दर्शन घेतलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दुर्गाडी देवीची आरती करण्यात आली। दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीसाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं। दुर्गाडीवर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये सुरू आहे। हजारो लाखो भाविक दर्शन घेत आहेत। ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि इथलं जे काही सुशोभीकरण आहे त्यासाठी 7.5 कोटी रुपये मंजूर केले। त्यातलं 2.5 कोटीचं काम सुरू आहे। 5 कोटीचं काम पुन्हा सुरू होईल।